Fellow Toastmasters and guests, very good evening to all. Sandhya Vaja, tumha sarvana khub khub shubhechha. My name is Bond, James Bond. Asa karari mudreni ani eka bhardast avazani to javelala tyacha samorcha pratispardhyacha dolyat bagto ani ha samvad bolto tyavelala tya pratispardhyachi na gaalan udalelis aste. पण तुम्हाला सांगते त्या प्रेक्षागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती आलेली असते. दुसरा आणखी एक असा छोटासा त्याच्या दमदार देहबोलीनी आणि दमदार लाथीनी, एका लाथेत ती लाकडी खुर्ची तो असा 2-4 फरलांग दूर फेकतो आणि म्हणतो ए पोलीस स्टेशन आहे तुम्हारे बाप का घर नाही. तर असा तो रॉजर मूर आणि असा तो आपला अमिताभ बच्चन. ह्या अशा दिग्गज कलाकारांनी त्यांच्या देहबोलीनी सगळ्या लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे अशी ही देहबोली. तर आता ही देहबोली म्हणजे काय? बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का की एखादा माणूस आहे, भयंकर परेशान आहे, चिंतित आहे आणि त्याला त्याचं कुणाला सांगायचं नाही. मग त्याचं वागणं आणि बोलणं इतकं विसंगत असतं की नाही मंडळी? तुम्हाला सांगते, मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतो अरे हा बोलतोय काय, चालतोय काय, काय सांगतोय. खरं सांगायचं तर हे असं का होतं माहिती आहे का? कारण देहबोली हा एक बिलोरी आरसा आहे. त्याच्यातनं सगळं काही स्पष्ट दिसत असतं, सगळं स्पष्ट समोरच्याला जाणवत असतं आणि म्हणूनच ही देहबोली खूप इफेक्टिव्ह लँग्वेज आहे. बरं, आता ही देहबोली म्हणजे काय तुम्ही म्हणाल की ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगते देहबोलीचे काही उदाहरणं आहेत. देहबोली आपण कशा कशा पद्धतीने वापरू शकतो म्हणजे आपला चेहरा, चेहऱ्याचे हावभाव, हस्तांदोलन, हस्तमुद्रा, त्याच्यानंतर स्पर्श, स्मित हास्य, परत आपल्या भावनिक काही गोष्टी आपण दाखवू शकतो, त्याच्यानंतर आजूबाजूचा वापर आणि तुमचे डोळे, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही देहबोली खुबीने लोकांना दाखवू शकता अशी ही देहबोली. आता तुम्ही म्हणाल की काय यार ही देहबोली, यायचं बोलायचं जायचं, त्या देहबोलीचा काय उपयोग आहे? पण सांगते तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते ही देहबोली किती महत्वाची आहे. तर मंडळी, कॉमनवेल्थ बँक क्रिकेट सिरीज ही होती 2008 ला आणि आपल्या समोर उभा होता एकदम बलाढ्य असा महासंघ ऑस्ट्रेलियाचा आणि तो स्वतःला जगज्जेता समजायचा, विश्वविजेताच समजायचा. त्याचं चालणं, बोलणं, वागणं सगळं काही विश्वविजेत्यासारखंच असायचं. एखाद्याने त्याला कधी हरवलं चुकून तर तुम्हाला सांगते इतका जल्लोष असायचा आणि त्यांचं हारणं म्हणजे त्या ऑस्ट्रेलियाचं हारणं आणखीच उच्च पातळीवर जायचं आणि तो पुन्हा स्वतःला जगज्जेता समजायचा. तर मंडळी काय झालं, मग आपण आणि ते एकमेकांसमोर उभे राहिलो. आपली 3 सामन्याची सिरीज होती आणि आपला संघ जिंकतच होता. 25 चेंडूमध्ये 1 धाव करायची होती आणि आपला मित्र सिंग धोनी केला आणि सक्सेसफुली त्याने हे केलं. आपले सगळे सहकारी वाट बघत उभे होते. ज्या क्षणी आपण जिंकू पळत मैदानावर जायचं, जल्लोष करायचा, खूप खूप मस्त एन्जॉय करायचं. पण झालं असं की ज्या क्षणी त्याने ती धाव घेतली, तो जिंकला, तो खूप शांतपणे चालत त्या स्टंप कडे गेला, त्यातली एक स्टंप उखडली, खांद्यावर घेतली, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला त्याने शेकहँड केलं आणि तितकीच दमदार पावलं चालत तो आपल्या पॅवेलियन कडे निघाला. खर तर हे एक गूढ आहे, इतका मोठा विजय मिळालेला आहे आणि तुम्ही काहीच करत नाही आहात. त्याचे सहकारी देखील थोडेसे अचंबित झाले आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या कॅप्टनला अनुकरण केलं, सगळ्यांना शेकहँड करून सगळे शांततेने चालत आहेत पॅव्हिलियन कडे. ऑस्ट्रेलियन संघ एकदम गारद झाला, अरे हे काय झालं, आमच्यासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी हरवला, कसला जल्लोष नाही, काही उत्साह नाही, हे काय झालं? पण त्याचं जे चालणं होतं त्याच्यामध्ये, त्या चालण्यामध्ये, त्या देहबोलीमध्ये एक गूढ अर्थ होता आणि तो जा असा चालला होता जणू मी जगज्जेता आहे, माझा संघ जगज्जेता आहे, विश्वविजेता आहे, माझा भारत विश्वविजेता आहे. त्याला सांगायची गरज नाही पडली, त्यांनी शब्दाच्या विनाच संवाद साधला तो केवळ त्याच्या देहबोलीतून. आणि मंडळी त्याची देहबोली बघून त्या ऑस्ट्रेलियन संघाला हे पटलं की आता आपली काही
खैर नाही आहे आणि तो संघ पुरता गारद झाला. त्यांनी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला धोनीचं असं असं मत होतं, हा मला ह्या विजयाचं कसलंच अप्रूप नाहीये, मला काही कौतुक नाहीये, कारण आम्ही तुम्हाला खूप सहजपणे हरवलेला आहे आणि आमचा हा विजय खूप सामान्य आहे, अशा असंख्य विजय आम्ही मिळवू, अशी त्याची देहबोली. आणि तुम्हाला सांगते ऑस्ट्रेलियन संघ पुरता खचला. तो सामना तर तो हारलास, त्याच्यानंतरचाही सामना हरला, त्याच्यानंतरची मालिका हरला. तर मंडळी हे सगळं आपल्या महेंद्रसिंग धोनीने त्याच्या देहबोलीतून व्यक्त केलं आणि न बोलता ऑस्ट्रेलियन संघाला गारद केलं. तर अशी ही देहबोली, ही देहबोली न बोलता हजारो करोडो शब्द आणि अर्थ समोरच्याला दाखवू शकते. तर अशी ही देहबोली तुम्हाला विचार करायला लावते, तुमचा दृष्टिकोन, तुमचं व्यक्तिमत्व ती घडवत असते. आणि म्हणून मला असं वाटतं जर तुमच्या देहबोलीमध्ये जर विश्वास असेल तर तुम्ही नक्की नक्कीच ती विजयश्री तुमच्या गळ्यामध्ये माळ घालते. थँक्यू, थँक्यू सो मच. ग्रेट स्पीच उषाताई, थँक्यू. तुमची देहबोली अशी सांगते की तुम्ही डिस्ट्रिक्ट 116 चे विजेते आहात. थँक्यू फॉर द वंडरफुल स्पीच अँड रिअली द बॉडी लँग्वेज अँड हँड जेस्चर्स. आय हर्ड सो मेनी लेक्चर्स ऑन इट इन टोस्ट मास्टर्स अँड इन अदर एरियाज ऑल्सो, बट आय हॅव नेवर हर्ड सच अ वंडरफुल अँड एनर्जेटिक स्पीच ऑन बॉडी लँग्वेज. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू, थँक्यू सो मच समीर. लेट्स मूव टू अवर थर्ड स्पीकर, दॅट इज टोस्ट मास्टर.